स्वयंपाकाची मध्ये मी तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करत आहे. आज आपण शिळ्या पोळ्यांचा एक झणझणीत प्रकार पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. मी यासाठी एक मोठी वाटी तुरीचं वरण घेतलेलं आहे, एक टोमॅटो, एक कांदा, अद्रक लसणाचा पेस्ट, चवीपुरतं मीठ, दीड चमचा तिखट, अर्धी वाटी तेल, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, कोथिंबीर आणि तीन ते चार पोळ्या कडक वाळलेल्या आहेत, त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. चला तर आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस पेटवून घेऊया. चला तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम होत आलेली आहे. आपण त्यात टाकूया तेल. तेल चांगले गरम झाले की आपल्याला त्यात टाकायची आहे मोहरी. ही मोहरी आपल्याला चांगली तळतळू द्यायची. आपली मोहरी चांगली तळतळली आहे. आपण त्यात टाकणार आहोत जिरं. जिरं चांगले फुलले की आपल्याला त्यात कांदा टाकायचा. हा कांदा आपल्याला थोडासा लालसर करून घ्यायचा. मऊ झाला किंवा लालसर होता ना की आपल्याला त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. पेस्ट आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची, जेणेकरून लसणाचा कच्चेपणा नाहीसा होईल. आता कांदा लसूण चांगले फ्राय झाले की आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो. आता हे टोमॅटो आपले नरम झालेले. आता आपण काय टाकणार आहे तिखट. आता हे लाल तिखटही आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे. तिखट जर फ्राय झाले नाही तर खाताना आपल्याला खट्टा लागतो, त्यामुळे हे तिखट चांगले फ्राय करून घ्यायचे. तिखट चांगले तळले की आपण त्यात टाकणार हळद. परत थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपले सर्व मसाले याच्यामध्ये पूर्ण साहित्य आपलं तेलामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे. आणि आपलं पूर्ण साहित्य हे चारी वाजवण्याच्या कडाने तेल सोडत आहे. तेल सुटले म्हणजे आपली पूर्ण साहित्य व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण यात टाकणार आहोत तुरीचं वरण. हे वरण मी हळद टाकून शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्या पोळ्यांच्या अंदाजानुसार आपण यात टाकणार आहोत पाणी. चवीपुरतं मीठ. आता या वरणाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता या आपल्या वरणाला चांगली उकळी फुटलेली आहे. या उकळीतच आपण आवडीनुसार चिंचही घालू शकतो. चिंच टाकल्याने या तुकड्यांना खूप छान टेस्ट येते. आता आपण या टाकणार आहोत या शिळ्या पोळ्यांचे तुकडे. हे तुकडे चांगले शिळ्या पोळ्या ह्या चांगल्या वाळवून घ्यायच्या. वाळवले की हे तुकडे खूप छान लागतात. ह्या पोळ्या जर थोड्याशा नरम राहिल्या तर ते तुकडे एकदम नरम होतात. आता या तुकड्यांना आपण चांगली उकळी आणू. पाच मिनिटांसाठी याला आपण असंच उकळत ठेवूया.
आपले 5 ते 7 मिनिट झाले आहे. आता आपण आपला आंबोडा कसा झाला तो बघूया. तुम्ही पाहू शकता हे आपल्या सगळ्या तुरीचं वरण पूर्ण या तुकड्यांमध्ये पूर्ण मिक्स झालेले आहे आणि त्याला असा एक घट्ट सर बनलेला आहे. आता हे आपले तुकडे किंवा आंबोडा तयार झालेला आहे. आता आपण यावर टाकू कोथिंबीर. आता हे पूर्ण मिक्स करून आपला आंबोडा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता मी हे एका डिशमध्ये काढते. आता आपला आंबोडा हा आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे. या आंबोड्यासोबत कच्चा कांदा व लोणचं याची चव नक्कीच वाढवते. त्यामुळे माझी ही शिळ्या पोळ्यांपासून तयार होणारी रेसिपी नक्की पहा आणि ट्राय करून बघा. ट्राय केल्याच्यानंतर मला तुमचे कमेंट्स किंवा अभिप्राय नक्की कळवा. आवड स्वयंपाकाची माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चव घेत रहा. धन्यवाद.